दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग बाळगून जळगाव येथील नाभिक समाजाच्या युवकावर प्राणघातक हल्ला करून त्यास जीवेठार मारण्यात आले। या घटनेमुळे नाभिक समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून हल्ला करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे। धुळ्यातही आज धुळे जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की जळगाव येथील नाभिक समाजाचा युवक रोजच्या नित्य नियमाप्रमाणे आपल्या शहरातील सलून या दुकानात काम करीत होता। मात्र काल रात्री काही गुंड प्रवृत्तीचे लोक सदर युवकाच्या दुकानात येऊन दारू पिण्यास पैसे मागू लागलेत। मात्र युवकाने पैसे देण्यास नकार दिल्याने सदर गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी त्याच्यावर सपासप वार करून जखमी केलं। मात्र काही वेळाने त्या तरुणाची प्राणज्योत देखील मावळली। या घटनेमुळे आज नाभिक समाजात तीव्र असंतोष निर्माण झालाय। त्यामुळे अशा हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तींच्या लोकांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी धुळे जिल्हा नाभिक समाजाने निवेदनातून केली आहे। आज रोजी कलेक्टर साहेबांना मी निवेदन देण्यात द्यायला आलेलो आहे। निवेदन याच्यासाठी की आमच्याच धुळे जिल्ह्याच्या बाजूला असलेले जळगाव शहर त्याच्यात नाभिक समाजाच्या तरुणावर एक प्रतिघात हल्ला झालेला आहे सलूनमध्ये। तर ते सलून 10 वाजता ते लोक दारू पिण्यासाठी पैसे घ्यायला आले होते। तर त्या बांधवांनी याच्या पहिले 2 वेळा त्यांच्यावर हल्ला झालेला होता, पण 2 वेळा त्यांनी किरकोळ हल्ल्याने हे केलेलं होतं। त्यावेळा आमच्या समाजाने लक्ष दिलं नाही, करवायला लिहिलं होतं। पण तिसऱ्यांदा जेव्हा आले तर त्यांनी परत दारूसाठीच पैसे मागितले आमच्या बांधवाकडनं, पण त्यांनी पैसे द्यायला इन्कार केला। म्हणून त्या गुंड प्रकृतीच्या लोकांनी आमच्या बांधवावर हल्ला केला आणि जागेतच त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे सपासप त्यांच्यावर वार करण्यात आले खरवायला गेलं तर। तर अशा गुंड प्रकृतीच्या लोकांचं या गव्हर्नमेंटनी खरोखर लक्ष द्यायला पाहिजे आणि नाभिक समाजावर होणारे हल्ले हे कुठंतरी थांबायला पाहिजे अशी आम्ही आज निवेदनाच्या माध्यमाचा आम्ही मागणी केली कलेक्टर साहेबांकडनं एकदम शांततेच्या रूपाने। पण याच्या पहिले पण नाभिक समाजावर अनेक ठिकाणी हल्ले झालेले आहेत। त्या हल्ल्याचं आम्ही आज एक याच्याने कलेक्टर साहेबांना एक नम्र विनंतीने आम्ही त्या याच्यात आलेलो आहे खरवायला गेलं तर। आणि कलेक्टर साहेब आम्हाला नक्की न्याय देतील आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण माननीय मुख्यमंत्री साहेब हे पण आम्हाला नक्की न्याय देतील अशा याच्याने आम्ही आशाने आलेलो इथं। नाभिक बांधव बरेच सगळे दुकानदार बांधव जमलेले आहेत। महाराष्ट्र राज्य नाभिक मंडळाच्या अंतर्गत असलेली धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघटना व धुळे जिल्हा दुकानदार संघटनेच्या अंतर्गत असलेली धुळे शहर दुकानदार संघटनेचे सगळे अध्यक्ष सचिव पदाधिकारी व सगळे माजी जिल्हा अध्यक्ष वगैरे सगळे आम्ही या कार्यक्रमासाठी आलेलो आहेत निवेदन द्यायला। तरी आमची एकच विनंती आहे सगळ्या नाभिक समाजाकडनं की कलेक्टर साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करावी या विषयावर आणि काहीतरी शांततेच्या मार्गाने त्या गुंड प्रकृतीच्या लोकांना जास्तीत जास्त सजा कशी होईल लवकरात लवकर ही अशी हे करायची। जय हिंद, जय भीम, जय संतसेना।